अमरावती जिल्ह्यातल्या वरुड पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी राजेश वानखडे हे अमरावतीवरून वरुड येथे जात असताना लेहगावजवळ दिनांक 16 मे रोजी दुपारी 3:30 दरम्यान दुचाकी क्रमांक MH 27 BK 1447 या गाडीचा टायर अचानक फुटल्याने त्यांना अपघात झाला. या अपघातामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. मृतक पोलीस कर्मचारी वानखडे हे मूळचे आसेगाव पूर्णा येथील रहिवासी असून वरुड पोलीस स्टेशनमध्ये जमादार पदावरती कार्यरत होते. राजेश वानखडे यांच्या मागे पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा बराच मोठा आप्त परिवार आहे. अपघाताची शिरखेड पोलिसांना माहिती मिळताच मोर्शी पोलीस उपविभागीय अधिकारी कविता फळतरे, शिरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार केशव ठाकरे, बीट जमादार मनोज टप्पे, ट्रॅफिक हेड कॉन्स्टेबल अजय आगोकार, रामेश्वर इंगळे गाठून यानंतर राजेश वानखडे यांचे अंतिम संस्कार करण्यात आला. अधिक तपास शिरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार च्या मार्गदर्शनामध्ये बीट जमादार मनोज टप्पे हे करीत आहेत. राजेश महादेवराव वानखडे, बक्कल नंबर 428, नेमणूक पोलीस ठाणे वरुड, जिल्हा अमरावती ग्रामीण, यांचा आज दुपारी 3:30 दरम्यान ते अमरावतीवरून वरुड येथे जात असताना गोराडा फाट्याजवळ दुपारी 3:30 त्यांच्या गाडीच्या समोरचा टायर फुटून अपघात घडलेला आहे. त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. त्यांचे प्रेत उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथे पोस्टमॉर्टमकरिता पाठवलेले आहे. त्यांचा पोस्टमॉर्टम कम्प्लीट होऊन नातेवाईकांच्या ताब्यात सदरचे प्रेत अंत्यविधीकरिता देण्यात आलेले आहे. नेरपिंगळा येथून दत्तराज इंगळे.